आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। माजी नगरसेवक अरिन सोनाने हे एका रुग्णास भेटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले होते। यावेळी काही आरोग्य कर्मचारी सलाईनच्या बाटल्या खोक्यातून काढून त्या फोडून त्यातील द्रव्य फेकताना आढळून आले। सदर ठिकाणी 30 खोकी ठेवण्यात आली होती, त्यातील 15 खोके फोडण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती। सदरच्या सलाईनची मुदत ही 31 जुलैपर्यंत असल्याने सोनावणे यांनी आश्चर्य वाटले। त्यांनी डॉक्टर बांगर यांना याबाबत विचारले असता ते निरुत्तर झाले व त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। रुग्णांना सलाईन न देता खोटी नोंद नोंदवित करण्यात येते असा आरोप सोनावणे यांनी केला असून ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे। सटाणा सरकारी दवाखान्यामध्ये गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य जनतेला औषधं मिळावीत म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं इथे भलामोठा औषधांचा साठा उपलब्ध करून दिला जातो, परंतु इथले सन्माननीय डॉक्टर याचा वापर न करता ते एका बाटलीमध्ये भरण्याचं काम चालू होतं। ही जी बाल्टी आहे ही पूर्णपणे भरलेली आहे आणि या भरलेल्या बाटलीमध्ये पाणी नसून सलाईन आहे। अशीच क्रिया पुन्हा इथे या ठिकाणी पण चालू होतं। मला बघितल्यानंतर काही खोकीतून गायब केले, कारण मी आलो तेव्हा एकटाच होतो। हे दृश्य अतिशय दुर्दैव आहे। उद्धव साहेब आमची मेहनत घेत आहेत, बघा इतके महागडे औषधं आणि अजून कुठे कुठे काय असेल हे शोधण्याच्या पळालेली लोक। काल झालेला प्रसंग अतिशय दयनीय होता। एक वृद्ध माता ती रस्त्याच्या कडेला पडलेली, ती कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करत होती आणि रस्त्यावरती येणारा एक ग्रस्त फक्त पावनखिंडीवरती आला। योगाने मी तिथे होतो आणि मला सांगितलं की अशा ठिकाणी एक म्हातारी बेवारस अवस्थेत पडलेली आहे। मी त्याला म्हटलं अरे हा देश इतका मोठा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि असं असताना ती म्हातारी बेवारस कसं म्हणता तुम्ही, तिचे लेकरं तुम्ही आम्ही आहोत। आणि तात्काळ विना विलंब मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या माऊलीला दवाखान्यामध्ये पोहोचत असताना त्या मातेला गाडीत धरून बसण्यासाठी एखादा कार्यकर्ता, एखादा सामान्य व्यक्ती मला मिळेल अशी अपेक्षा करत होतो, परंतु कोणी गाडीमध्ये बसलं नाही, कोणाला हाक दिली तरी कोणी येत नव्हतं। रात्रीची वेळ होती, काळोख होता, पण मी कोणाचं वाट न बघता म्हातारीला गाडीत बसवलं, दवाखान्यात नेलं, तिच्यावरती प्राथमिक उपचार केलेत। आणि दुर्दैवानं सकाळच्या या सगळ्या कामकाजामध्ये मी विसरलो आणि अचानकपणे मला 2:30 आठवण आली आणि जेव्हा मी गेलो या शासकीय यंत्रणेला लाज वाटली पाहिजे। सगळ्या प्रकारचे औषधांचे किट सगळं दिलेलं असताना सुद्धा त्या वृद्ध मातेला 24 तास साधं जेवण दिलं नाही। 5 रुपयाच्या रक्षणासाठी ती माऊली त्या कपड्यात बांधलेले पैसे फक्त हातात धरून बसलेली होती। आणि मी जेव्हा गेलो तिला विचारलं तू जेवण केलं का, तिने जेव्हा नकार दिला त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत की आजही ह्या समाजामध्ये आजही ही नोकरशाह मंडळी शिवसेना प्रमुखांच्या पुत्राच्या हातामध्ये असलेलं महाराष्ट्राचं सरकार हे कळत नकळत बाधित करण्याचं काम हे शासकीय यंत्रणा करीत आहे। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, असे ज्या ज्या ठिकाणी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना त्याच ठिकाणी त्यांचा समाचार घेतला गेला पाहिजे। शिवशाही अवतरल्याचं स्वप्न सगळ्यांना वाटलं पाहिजे। आम्ही तळागळ्यातल्या माणसांना सांगायचो शिवसेना प्रमुखांच्या हातामध्ये शिव महाराष्ट्र द्या। आज लोकांनी महाराष्ट्र दिलेला आहे, परंतु माजलेला अधिकारी आजही शिवसेना प्रमुखांचं स्वप्न असलेलं महाराष्ट्र हा निर्माण होऊ देत नाही। अधिकाऱ्यांना जबरपणे चाप दिला गेला पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। आणि असे ज्या वेळेला अधिकारी करतील मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की कालची घटना पचवून नेली, परत जर त्या अधिकाऱ्यांनी अशी प्रवृत्ती केली तर आमच्या हातात सत्ता आहे, आम्ही विसरून जाऊ। शिवसैनिक म्हणून तुम्हाला त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने जाब देता येईल। वेळ आली तर शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे, मागून मिळत असं ते हिसकून घ्या, हिसकून देत नसतील तर कानामागे आवाज काढा। आम्ही आमचा हक्क तुमच्या कानामागे आवाज काढून घेतल्याशिवाय राहणार नाही। यावेळी शरद शेवाळे, किशोर कदम, मंगेश भांबळे, अनिल सोनावणे, बाळू भांगड्या आदी उपस्थित होते। अंगद नानकर,
स्वानंद मीडिया नाशिक। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।